कोकणातल्या या भटकंतीत एका अनोख्या होमस्टेमध्ये राहिले. तिथून मी सिंधुदुर्गातल्या निसर्गसंपन्न वालावल गावाची भटकंतीही केली. इथल्या होडीच्या सफरीचा, लक्ष्मीनारायण मंदिराचा आणि भोगव्याच्या समुद्रकिनाऱ्याचा अनुभव शेअर करणारे. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे कोकणात केलेल्या शांत सुंदर भटकंतीवर. गुड मॉर्निंग. मी आता आहे सिंधुदुर्ग मधल्या परुळे गावात आणि या परुळे गावात मी एका अतिशय युनिक आणि छान घरामध्ये राहिली आहे. हे आहे वसुंधरा इको हाऊस. इथला परिसर मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याच्या आधी या गावाजवळच अजून एक सुंदरसं गाव आहे. त्या गावामध्ये मंदिर आहे, मंदिराच्या पुढे तलाव आहे, बाजूने एक छानशी नदी वाहते. त्या नदीतली होडीची सफर सुद्धा मी करणार आहे. त्या गावाचं नाव आहे वालावल. तर आधी तिकडे जाते, चला. पण निघायच्या आधी नाश्ता. असला जबरदस्त नाश्ता आहे आजचा, अस्सल कोकणी नाश्ता आहे. हा जो पदार्थ आहे तो दिवाळीमध्ये खास करून केला जातो. पदार्थाचं नाव आहे गोडे पोहे. गावठी पोहे असतात, तर ते गूळ आणि वेलची आणि खोबरं असं घालून ते तयार केले जातात. जबरदस्त गोडे पोहे खूपच. आणि चहासुद्धा आहे, तोसुद्धा त्यांनी गुळाचाच केला आहे. गुळ आणि आला आहे. वालावल इथून अगदी 20 मिनिटांच्या अंतरावरती आहे. हा रस्ता वाडीतून, आंबा काजूच्या बागांतून जात असल्यामुळे मोहराची, काजूच्या गंधाची सोबत प्रवासात होती. वालावलमध्ये पोहोचल्यावर सगळ्यात आधी केले करली नदीच्या काठी. मी आता आहे वालावलमधल्या एका बंदराच्या इथे आणि या बाजूला तुम्हाला दिसतीये ते आहे करली नदी. करली नदीचं खाडीपात्र आहे हे आणि या खाडीपात्रातून आम्ही होडीतून एक मस्त अशी सफर करणार आहोत. महेश दादा होडी घेऊन आले. आणि आता आमच्या होडीतल्या सफरीला सुरुवात झाली आहे. ते जे मागे बेट दिसत आहे त्याला जुवे म्हणतात, तर त्याला असं गोल फेरा मारून आणतात. या होडीला मोटार नाही, ही होडी काठीच्या साह्याने वल्हवतात. आणि होडीचा समतोल राहावा यासाठी ही उलांडी असते. करलीचं हे काडीपात्र मोठं आहे. या तीरावर वालावल, तर तिकडे समोर काळसे गाव आहे. दोन्ही काठावर माड बागायती पुष्कळ. नदीच्या या मधल्या जुव्यावर मात्र आपली आपण रुजून आलेली झाड आहेत. हे बेट सदैव हिरवगार असतं. पक्ष्यांनी आपलंसं केलंय त्याला. त्यांची शेळ गुंजत राहते इथे. तुम्हाला तिथे एक छोटीशी होडी दिसेल, अगदी छोट्या आकाराची. तर ती होडी म्हणजे दूध, भाजीपाला असं किरकोळ सामान असेल तर ते नेआण करण्यासाठी वापरतात. पुढे एका फांदीवर खंड्या निवांत बसलेला. काठावरचे काही माड असे हवेला सरावलेले, ताड माड उंच, तर काही नदीत रूप पाहायला असे झुकलेले. झाडाखालून जाताना त्यांच्याकडे कौतुक भरल्या नजरेनं पाहायला होतच. पुढे एक माड असा नागमोडी आकार घेत वाढलेला. आम्हाला अशी सुंदरशी सफर घडवून त्यांनी बंदरावर आणून सोडलं आणि मग ते समोरच्या गावकऱ्यांना इकडे आणण्यासाठी निघाले. या होडीतून पर्यटकांची सफर तर होतेच, पण याच होडीतून गावकरी या तटाकडून त्या तटाकडे ये जाही करतात. ही होडी, नदीतला प्रवास त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. या सफरीचे प्रतिमाणशी 100 रुपये आहेत. महेश दादांचा नंबरही मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतीये. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती.
अशा ठिकाणी आलं की तुकोबा महाराजांचा अभंग मनात रुंजी घालतोच. मला खरं तर तुकाराम गाथा वाचायला खूप आवडते. घरी सुद्धा पुस्तक आहे, पण दरवेळी असं मोठं पुस्तक सोबत नेणं होतच नाही. मग मी कुकू FM वरती संत तुकाराम महाराजांची गाथा हे पुस्तक ऐकते. खूप छान नरेट केलंय, तुकोबांचा जीवन प्रवास यातून मांडलाय, आणि ऐकायला लागलं की मनातली चलबिचल अस्वस्थता थांबते. प्रवासात कुकू FM ची अशी मदत होते. त्यांची मराठीतली 2000+ पुस्तकं आहेत. वेगवेगळ्या विषयांची माहिती त्यातून मिळते, आणि म्हणूनच 2.3 मिलियन पेक्षा अधिक व्यक्ती हे ॲप डाउनलोड करून पुस्तक ऐकतात. आणि आता त्यांनी महिन्याचं सबस्क्रिप्शन सुरू केलंय 99 रुपयांचं. पण माझा मुक्ता 50 हा कूपन कोड वापरल्यावर तुम्हाला 50% सूट मिळणार आहे. म्हणजे 99 रुपयांचं सबस्क्रिप्शन फक्त 49 रुपयात. आणि 49 रुपयात आपण कितीतरी पुस्तकं प्रवासात काम करताना ऐकू शकतो. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, नक्की डाउनलोड करा. आता मी जाते वालावलमधलं लक्ष्मीनारायणाचं मंदिर बघायला. बंदरापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती लक्ष्मीनारायण मंदिर आहे. आहे लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये, जे वालावलमध्येच आहे. बोटीची सफारी करून आम्ही इथे आलो या मंदिरामध्ये. हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. शिवाय इथला परिसर अतिशय सुंदर आहे. तिकडे तलाव आहे, पाठीशी मंदिर आहे, आणि अजून छोटी छोटी मंदिरं या परिसरात आहेत. मंदिराच्या आतमध्ये वरती अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं आहे, ते बघूयात. मंदिरात गेल्यावर असा मोठा सभामंडप दिसतो. आतल्या मंडपात जाताना असा लाकडी दरवाजा आहे, त्यावर अशी कमळांची उठावदार काष्ठशिल्प आहेत. वरती गणपती सुद्धा साकारलाय. दरवाजातून आत आल्यावर असे 6 काळे खांब आहेत. प्रत्येक खांब वेगवेगळ्या कोरीव कामाने सजलेला. या खांबांनी वरचं लाकडी सुंदर छत तोललंय. छतावर पुराणातली काष्ठशिल्प साकारली आहेत. ही सुद्धा पुरातन आहेत म्हणतात. अशी मोठी काष्ठशिल्प क्वचितच बघायला मिळतात. गर्भगृहात विष्णूची मोठी मूर्ती आहे. प्रसन्न चेहऱ्याची, केवड्याचा हार आणि सफेद वस्त्र परिधान केलेली तेजस्वी मूर्ती. मूर्तीच्या खालच्या भागात एका बाजूला लक्ष्मी आणि दुसऱ्या बाजूला गरुड आहे. असं म्हणतात की ही मूर्ती आधी गोव्यातल्या हरमळ गावात होती. परकीय आक्रमकांच्या हाती लागू नये म्हणून ती या जंगलातल्या भागात आणली. इथल्या तत्कालीन चंद्रभान आणि सूर्यभान या अधिकाऱ्यांनी हे नारायणाचं मंदिर बांधायला पुरेपूर मदत केली. मंदिराच्या बाहेर दीपमाळेच्या बाजूला या 2 वीरांचीही देवळी बांधली म्हणतात. मंदिराच्या आजूबाजूलाही अजून बरीचशी मंदिरं आहेत, जसं की घाडवस मंदिर आणि अजून खूप सुंदर सुंदर छोटी छोटीशी मंदिरं आहेत, ती आता आम्ही पाहतोय. मंदिराच्या बाजूला हा देखणा मोठा तलाव आहे. याचं नाव नारायण तीर्थ आहे म्हणतात. या मंदिराच्या पुढे एक सुंदरसा तलाव आहे, आणि असं एखादं तैलचित्र आपण पाहतो ना कलाकारानं काढलेलं, तसं वाटतंय हे. आणि खूपच कमाल आहे, म्हणजे आजूबाजूला अशी छान अशी नारळाची झाडी आहे. तिकडे जी डोंगुरली आहे तर तिच्या खाली सुद्धा अशी नारळाची झाडी, आणि ती अशी खूप हिरवी गार आहे, खूप झाडी आहे तिथे. कमाल. आणि इथे आम्हाला खूप सारे पक्षी दिसले इथे थांबून, मस्त वाटलं. तलावाच्या काठी असलेल्या या झाडावर हा ओपन बिल्ड स्टॉर्क होता. मराठीत याला कालव फोड्या म्हणतात. आम्ही आता तलावाच्या बाजूला चाललोय. ॲक्च्युली मंदिराच्या इथून पण तो बघता येतो, पण या वाटेनेही जाता येतं. आणि या वाटेने जाताना आम्हाला खूप सुंदर सुंदर घरं दिसली. वालावलचं पुरातन मंदिर पाहून घरी आले. फार गरज होती कोकम सरबताची. मी पटकन सरबत संपवते आणि तुम्हाला इथली रूम टूर देते. अतिशय युनिक आहे घर, म्हणजे संपवून देतेच मी तुम्हाला. हे घर साकारलं आहे अमित तेली यांनी. घराची रचना अनोखी आहे. हे जे घर आहे ते 1 BHK आहे, आणि
या सगळ्या ज्या भिंती आहेत त्या मातीपासून बनलेल्या आहेत. आतलं जर तुम्ही बघितलं फर्निचर तर ते सगळं इको फ्रेंडली आहे, अतिशय सुंदर आहे आणि खूप कलात्मकरित्या साकारलं आहे हे. मुळात मी आज जाऊन दाखवते. तर इकडे हा मेन एंट्रन्स आहे. या दारातून आत आल्यावरती असा बसण्यासाठीचा सोफा दिसतो. इकडे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे आणि या बाजूला हा गोलाकार असा मेन हॉल आहे. या गोलाकार खिडक्या मला विशेष वाटल्या. वेगवेगळ्या दृष्टीनं बाहेरचं अंगण दिसतं. खिडकीतून येणारे हे कवडसे बघायलाही मौज वाटते. भरपूर सूर्यप्रकाश घरात येतो. इकडे कपडे ठेवायचं स्टँड आहे विथ हँगर आणि आरसा पण आहे. हॅलो. आणि या बाजूला स्वयंपाकघर आहे. दोघे जण असो तर इथे बसून ही मस्त जेवतायत. आणि इकडे वरती अशी खोली आहे. वाव. मधी बेड आहे आणि खोलीचा आकार जर तुम्ही बघितला ना तर तो असा गोलाकार आहे आणि खोली अशी खूप पैसपैस आहे आणि अशा सुंदर खिडक्या आहेत. या खिडकीत जाऊन बघूया कसं दिसतंय. अरे वा. आणि इकडे या बाजूला बुकशेल्फ आहे तिथे. आणि दार उघडलं की गॅलरी आहे. चेअर आहे गॅलरीमध्ये बसायला. छान परिसर दिसतो. मातीपासून बनल्यामुळे उन्हाळ्यात घरात आतमध्ये थंड वाटतं आणि थंडीच्या मोसमात उबदार. इथली सगळी विजेची उपकरणं ही सौर ऊर्जेवरच चालतात. गरम पाणी ही सोलरच आहे. आणि घराच्या पुढे असं छान अंगण आहे. तिकडे बसायला चेअर आहे. तुळशी वृंदावन आहे आणि या बाजूला पूल आहे. आणि पुलाच्या इकडच्या बाजूला एक छानसा गझिबो आहे. तिथे बसून आपण मस्त दुपारी जेऊ शकतो. इथे आम्ही दोघे जण राहिलो आहे तर दोघा जणांचा खर्च इथला आहे 3,000 रुपये. ज्यामध्ये स्टे, अख्खा स्टे मिळतो. सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचं जेवण इन्क्ल्यूड असतं. 2 माणसांपेक्षा अधिक माणसं ॲड होणार असतील तर त्यांचे प्रतिमाणशी 600 रुपये असा दर आहे. आणि सीझन आणि अवेलेबिलिटीनुसार सुद्धा दर वर खाली होत असतात. अधिक माहितीसाठी मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर नक्की संपर्क करा. दुपारी जेवणासाठी होती लाल माठाची भाजी, चवळीची उसळ, वरण, सोलकढी, पापड, श्रीखंड, सलाड, चपाती, भात. खूप रुचकर जेवण आहे इथलं. इथे उत्तम मांसाहारी पदार्थही मिळतात. इथला मासा मात्र आवर्जून ट्राय करा. मस्तपैकी चहा घेऊन आम्ही आता चाललो आहोत भोगवेच्या किनाऱ्यावरती. 15 मिनिटं वगैरे लागतात जायला. आता झालेत आय थिंक साधारण 4:45 वाजलेत. सूर्यास्त पाहायला आम्ही तिकडे जाणार आहोत. सो लवकर निघते. किनाऱ्यावरती आणि हा असा मस्त लांब लचक किनारा आहे. आणि या किनाऱ्याला ब्लू फ्लॅग नामांकन आहे, म्हणजेच हा किनारा अतिशय स्वच्छ किनारा म्हणून गणला जातो. आता मला तिकडे देवबागचा बीच सुद्धा दिसतोय, तिकडे गोल्डन रॉक्स आहेत आणि या बाजूला बर्न्ट आयलंड सुद्धा दिसतोय. तर असा हा मस्त किनारा आहे आणि संध्याकाळचा फेरफटका मारायला मुळात इथं खूप मज्जा येते. खूपच वारे आहे आज, खूपच. आणि आम्हाला अशी वाळू अशी उडताना दिसतीये पूर्ण. तुम्ही किनारा बघितला ना तेवढा आहे.
अजून तिकडे पर्यंत आहे. मधी मधी ना मला असे दगडाचे पॅचेस दिसतात बऱ्याच ठिकाणी. रेतीच्या पुढे एक खडकाळ पट्टा समुद्रात पसरलेला दिसतो. याच्यावर लाटा अविरत फुटत असतात. मोकळा ढाकळा शांत सुंदर भोगव्याचा किनारा त्याच्या विस्तृत रूपामुळे कायम लक्षात राहतो. हल्ली मी तुम्हाला व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा असं सांगत नाहीये, पण तुम्ही चॅनल लवकर सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हे केल्यानं चॅनल अधिक लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते आणि मलाही भटकंतीचे नवनवीन व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करता येतील. सो नक्की सबस्क्राईब करा आणि कुकू FM ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच, नक्की डाउनलोड करा. भेटू आपण पुढच्या अशा मस्त भटकंतीत. बाय.